नमस्कार, एस न्यूज कर्नाटक एक्सप्रेस में आपका स्वागत है। मैं आपके साथ यासीन जिगर। हजरत टीपू सुल्तान की 271वीं जयंती। बीजापुर शहर के टीपू सुल्तान सर्कल में मानव हक कल्याण मंडली की ओर से हजरत टीपू सुल्तान की 271वीं जयंती मनाई गई। इसी के चलते हमारे माध्यम से मानव हक कल्याण मंडली के अध्यक्ष श्री हक्षिम पीर वालीकर सर ने बात की। अब घर बैठे पाइए हर चीज बीगोस के साथ। वक्त आपका बहुत कीमती है, वक्त बचाइए, वक्त पर पाइए हर ऐप का एक ऐप बीगोस। अभी डाउनलोड कीजिए और 500 के मुफ्त कूपन की शॉपिंग कीजिए। स्वातंत्र प्रिया ब्रिटिशर होराड़ी देश के स्वातंत्र किड़ियन हच्चिद कन्नड़ नाड़ मण्णिन बग हजरत टीपू सुल्तान। हजरत टीपू सुल्तानरु चामुंडिया बेट्टदल्ली दसरा हब्बवन्नु प्रारंभिसिदवरु हजरत टीपू मत्तु अवर तंदे हैदर अली अवरु। श्रृंगेरी शारदेय मठवन्नु दोरडे माडिदाग अदक्के कलस भूमि एल्ल एल्लवन्नु कोट्टु गौरवदिंद कंडवरु हजरत टीपू सुल्तान। टीपू सुल्तानर व्यक्तित्व ई इतिहासदल्ली ಅತ್ಯಂತ ಪ್ರೇರಣೀಯ, ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಪ್ರಿಯರಿಗೆ ಅತ್ಯಂತ ತ್ಯಾಗಮಯವಾದಂಥ ಜೀವನ ಇವರದು. ಒಡ ಹುಟ್ಟಿದ ಮಕ್ಕಳನ್ನು ಒತ್ತೆ ಇಟ್ಟು ಈ ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಬ್ರಿಟಿಷರ ವಿರುದ್ಧ ಹೋರಾಡಿದ ಏಕೈಕ ವೀರ ಅದೇ ಟೀಪು ಸುಲ್ತಾನ್. ನನ್ನ ಹೆಸರು ಹಾಸಿಂ ಪೀರ್ ವಾಲಿಕಾರ್, ಮಾನವ ಹಕ್ಕುಗಳ ಕಲ್ಯಾಣ ಮಂಡಳಿ ವಿಜಯಪುರ. ಆಜ್ ಶೇರೆ ಮೈಸೂರ್ ಹಜರತ್ ಟೀಪು ಸುಲ್ತಾನ್ ರಹಮತುಲ್ಲಾ ಅಲೈಹ ಕಾ ಯೋಮೆ ಪೈದಾಯಿಶ್ ಜನ್ಮದಿನ ಜೋ ಹೈ बड़े जोश व खरोश के साथ शहर बीजापुर के टीपू सुल्तान सर्कल में मानव हकों कल्याण मंडली और कई संगठनों की ओर से मना गया। इस मौके पर मैं इतना ही कहना चाहता हूं कि इस अंग्रेज़ों से लड़ने के लिए अगर सबसे पहले किसी ने आवाज़ उठाई थी, किसी ने अपनी जान की परवाह किए बगैर किसी ने अगर इस देश को आज़ादी में अपना योगदान दिया था तो वह हजरत टीपू सुल्तान है, जिन्होंने अपने बच्चों को गिरवी रखकर इस देश को आज़ादी दिलाने में बहुत बड़ा महत्व और रोल अदा किया था। इस मौके पर जो है मैं तमाम मेरे देशवासियों को, खासकर हमारे राज्य कर्नाटक के तमाम मेरे भाइयों को फिर एक बार ये बात बताना चाहता हूँ कि आप हिस्ट्री एक बार पढ़ लें, क्योंकि हिस्ट्री में जो है हिस्ट्री से कोई छेड़छाड़ नहीं की जाती, बेवजह उन पर इल्ज़ाम लगाया जाता कि जो कि सरासर गलत है, क्योंकि टीपू सुल्तान हजरत टीपू सुल्तान ऐसे बादशाह रहे हैं जिन्होंने सिर्फ एक मज़हब एक जात के सीमित नहीं थे, वो हिंदू मुसलमान सिख ईसाई हर तमाम तबके के लोगों के साथ उन्होंने बहुत सारे काम किए हैं। तो इस मौके पर फिर एक बार जो है मैं तमाम मेरे हिंदू मुसलमान भाइयों को जो है आज हजरत टीपू सुल्तान रहमतुल्लाह अलैह की जयंती की ढेर सारी शुभकामनाएं देता हूँ। मैं फयाज कलादगी। कर्नाटक राज्य महान इतिहासकारर हागू ई महान अति श्रेष्ठ राजरल्ली ओब्बरादंतह नम्म कर्नाटकद मैसूरु भागद हजरत टीपू सुल्तान अवरु ಜಯಂತಿ ಅಂಗವಾಗಿ ಇವತ್ತು ಟಿಪ್ಪು ವಿಜಯಪುರ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಸರ್ಕಲ್ದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಮಹಾನ್ ನಾಯಕ, ಮಹಾನ್ ಅರಸ, ದೀನ ದಲಿತರ ಹಾಗೂ ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗದ ಆಗಿನ ಕಾಲದ ಜೀರ್ಣೋ ಉದ್ಧಾರಕ ಹಾಗೂ ಬಡವರ ಬಗ್ಗೆ ಅತಿ ಕಾಳಜಿಯನ್ನು ಹೊಂದಿರುವಂಥ ಮಹಾನ್ ಅರಸನಾಗಿದ್ದರು ಹಜರತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವರು. ಅವರು ಮಾಡಿದಂಥ ಕಾರ್ಯಗಳು ಇಂದಿಗೂ ಕೂಡ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿಯೇ ಕೂಡ ಪ್ರಸ್ತುತ ಇವೆ. ಅವರು ಹಾಕಿಕೊಟ್ಟಂತಹ ಒಂದು ಜನಪರ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಅನುಗುಣವಾಗಿ ಇಂದಿನ ದಿವಸ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಅದೇ ಮಾದರಿಯಾಗಿ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಬಂದಿರುವುದು ಇದು ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವರ ಒಂದು ಆಡಳಿತದ ವೈಖರಿ ಅಂತ ಹೇಳಬಹುದು. ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವರು ಸರ್ವ ಜನಾಂಗದ ಒಂದು ಶ್ರೇಯೋ ಉನ್ನತೀಕರಣಕ್ಕಾಗಿ ಹಾಗೂ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಹಿಂದೂ ಧರ್ಮದ ಶಾರದಾಂಬೆಯ ಶಾರದಾ ಪೀಠದ ಒಂದು ಉನ್ನತಿಗೋಸ್ಕರವಾಗಿ ಅಲ್ಲಿ ಆ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಶಾರದಾಂಬೆಯ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಅನೇಕ ಜಮೀನುಗಳನ್ನು ದತ್ತಿ ನೀಡಿ ಅಲ್ಲಿಯ ಪುರೋಹಿತರಿಗೆ ವರ್ಷಕ್ಕೊಮ್ಮೆ ಊಟದ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಕೂಡ ಮಾಡ್ತೀರಂತ ಹೇಳಿಕಿಂದ ಇತಿಹಾಸವನ್ನು ಹೇಳ್ತದೆ, ನಾವು ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ ಇತಿಹಾಸ ಹೇಳ್ತದೆ. ಅಂಥ ಒಂದು ಮಹಾನ್ ನಾಯಕನ ಒಂದು ಜಯಂತ್ಯೋತ್ಸವದ ಅಂಗವಾಗಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ
ಕೇವಲ ಜಾತಿಗೆ ಮಾತ್ರ ಸೀಮಿತವಾಗಿಲ್ಲ ಜಾತ್ಯತೀತವಾಗಿ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನರ ಜಯಂತಿಯನ್ನು ಆಚರಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ನಾನು ಕಳಕಳಿಯಿಂದ ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ ನಮ್ಮ ಹೆಸರು ಬೀರಪ್ಪ ಜುಮ್ನಾಳ್ ತೊರ್ವಿ ಮಾಜಿ ಡಿಸಿಸ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಡೈರೆಕ್ಟರ್ ವಿಜಯಪುರ ಪೂರ್ಮೆ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಕಿ ಜಯಂತಿ ಮನಾ ರಹೆ ಹೇ ಇಸ್ ಜಯಂತಿ ಯೇ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಕಿ ಜಯಂತಿ ಜೋ ಹೈ ಯೇ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಕೋ ಏಕ ಸೆಕ್ಯುಲರ್ रूलर बोल के भी याद किया जाता है और सबसे बड़ी बात देशभक्त बोल के याद किया जाता है और जो देश सच्ची देशभक्ति रखता है वो टीपू सुल्तान की जयंती मनाना चाहिए जो देशद्रोह है वो टीपू सुल्तान की जयंती नहीं मनाएगा जिसमें देश की भक्ति का इरादा है देश के लिए कुछ करने का इरादा है वो आज हर आदमी हर शख्स आज टीपू सुल्तान को याद करेगा उनके लिए उनके दर्जात को जन्नत में दर्जात को बुलंद करने के लिए दुआ करेगा और जितने भी हिंदुस्तानी हैं अगर वो हिंदुस्तानी कहलाना चाहते हैं तो टीपू सुल्तान की जयंती मनाना चाहिए और मैं बड़े फ़ख्र से कहता हूँ कि सबको जो है उनकी जयंती मनाने की तौफीक दे और मैं इतनी बात कह के सारे देशभक्तों को अपना टीपू सुल्तान को सलाम करते उनको भी सलाम करता हूँ मेरा नाम सैयद शरीफुल मुल्क जागीरदार है श्री लक्ष्मी वेंकटेश्वर ज्योतिषालय पंडित मंजुनाथ गुरुजी पृथ्वी अग्नि वरुण वायु आकाशगळेंब पंच महातत्वगळ मेले आधारितवाद ई सृष्टियु चराचर जीव जंतुगळिगे रहस्यमयवागि तोरुत्तिदे ई सृष्टियल्लि मनुष्य जन्मवे पुण्यवेन्नुव नमगे कष्टगळु पापगळंते काणुत्तवे ಅನಾದಿ ಕಾಲದಿಂದಲೂ ಮಾನವನ ಅನೇಕ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಪರಿಹಾರ ಸಿಗುತ್ತಿರುವುದು ಜ್ಯೋತಿಷ್ಯ ಶಾಸ್ತ್ರದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲಾ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೂ ಪರಿಹಾರ ಸಿಗುವ ಏಕೈಕ ಜ್ಯೋತಿಷ್ಯ ಕೇಂದ್ರ ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲಾ ಸಮಸ್ಯೆಗಳ ಪರಿಹಾರಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಗುರುಜಿ ಇದ್ದಾರೆ ವಿದ್ಯೆ ಉದ್ಯೋಗ ವ್ಯಾಪಾರ ವ್ಯವಹಾರ ಆಸ್ತಿ ವಿಚಾರ ಕೋರ್ಟ್ ಕೇಸ್ ಹಣಕಾಸು ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ಮಾಟಾ ಮಂತ್ರ ದುಷ್ಟಶಕ್ತಿ ವಾಮಾಚಾರ ಇನ್ನಿತರ ಹಲವಾರು ಕಠಿಣ ಸಮಸ್ಯೆಗಳಿದ್ರೂ ಕೇವಲ 11 ದಿನಗಳಲ್ಲಿ ಶಾಶ್ವತ ಪರಿಹಾರ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾರೆ ನಮ್ಮ ಗುರುಜಿ ಜೀವನ ಹೇಗಿತ್ತು ಅಂದ್ರೆ ಏನೇ ಮಾಡಕ್ಕೆ ಹೋದ್ರೂ ಲಾಸ್ ನಾಲ್ಕ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡೋಣ ಅಂತಂದ್ರೆ ಖರ್ಚಾಗ್ತಾ ಇತ್ತೆ ಹೊರತು ಹಣ ಉಳಿತಾಯ ಆಗ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ ಏನೋ ಸ್ವಲ್ಪ ಹಣ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿ ಒಂದು ಮನೆ ಕಟ್ಸೋಣ ಅಥವಾ ಬೇರೆ ಏನೋ ಮಾಡೋಣ ಅನ್ಕೊಂಡ್ರೆ ಆಗ್ತಾನೆ ಇರಲಿಲ್ಲ ಗುರುಜಿ ಹತ್ರ ಹೋದ್ಮೇಲೆ ನಮ್ಗೆಲ್ಲ ಒಳ್ಳೇದಾಯ್ತು ಅವ್ರು ಹೇಳಿದ ಪೂಜೆಗಳನ್ನ ಮಾಡಿದ್ಮೇಲಂತೂ ನಮ್ಮ ಲೈಫ್ ಸ್ಟೈಲೇ ಚೇಂಜ್ ಆಯ್ತು ಯಾವೊಂದು ಸಮಸ್ಯೆನೂ ಇಲ್ಲ ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಕಾರಣ ಗುರುಜಿ ಅವರು ನನ್ನ ಮಗಳು ಅಮೆರಿಕದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಅಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಗುರುಜಿ ಅವರು ಕೆಲವು ಪೂಜೆ ಮಾಡಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ರು ಗುರುಜಿ ಅವರು ಆ ಪೂಜೆ ಮಾಡಿದ್ಮೇಲೆ ನನ್ನ ಮಗಳಿಗೆ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸನೂ ಸಿಕ್ಕಿದೆ ಈಗ ಅಲ್ಲೇ ಸೆಟ್ಲ್ ಆಗಿದ್ದಾಳೆ ಖಾಯಂ ಮನೆ ವಿಳಾಸ ಶ್ರೀ ಲಕ್ಷ್ಮೀ ವೆಂಕಟೇಶ್ವರ ಜ್ಯೋತಿಷಾಲಯ ಉಷಾ ನಿವಾಸ ಸಾಸ್ನೂರು ಬಾಯಿ ದವಾಖಾನೆ ಹತ್ತಿರ ಮೇಘರಾಜ್ ಹೋಟೆಲ್ ಪಕ್ಕ ಸ್ಟೇಷನ್ ರಸ್ತೆ ವಿಜಯಪುರ ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ 9980273198